वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ जूलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. ओके, तर पहा आपण प्रॅक्टिकल पाहत होतो. त्या प्रॅक्टिकलमध्ये आपण ह्यामध्ये बघितलेलं आहे की प्लॅकार्ड स्केल, सायक्लॉइड स्केलचं माउंटिंग आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये बघायचं आहे, ते म्हणजे डिसेक्शन ऑफ दी फाऊल ब्रेन. ॲक्च्युअली हे प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं होतं. ओके, डिसेक्शन ऑफ दी ब्रेन ऑफ दी फाऊल, की तुम्हाला फाऊल म्हणजे चिकन जे आहे त्या चिकनचं तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही हेड असेल ते हेड दिलेलं असेल आणि त्याच्या त्यामधला ब्रेन काढायचा आहे. ओके, तो कसा काढायचा ते मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवे. ओके, त्याच्यामध्ये फाऊल जर आपण बघितलं, फाऊलमध्ये कोण येतं की त्याच्यामध्ये हेन आपण ज्याला म्हणतो, ओके, कोंबडी जी आहे, ओके, म्हणजे त्या फॅमिलीमधले, इट इज द बर्ड्स. ओके, बर्ड्सच्या फॅमिलीमध्ये म्हणजे क्लासमध्ये आहे आणि बर्डचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. ओके, आता हे का स्टडी केलं जातं, कारण त्याचं जे ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये कुठले मॉडिफिकेशन झालेले आहेत, कुठले रिजन आहेत, त्या रिजनवरून आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं बिहेवियर कसं आहे, ओके, त्याचं नेचर कसं आहे ते आपल्याला स्टडी करता येतं. ओके, आता जर फाऊलचा आपण ब्रेन जर बघितला तर त्यामध्ये तीन मेन पार्ट दिसतात, एक म्हणजे फोरब्रेन, मिड ब्रेन आणि हिंड. ओके, आता फोरब्रेन जो आहे त्या फोरब्रेनमध्ये ओल्फॅक्टरी लोब्स, ओके, वरच्या साईडला हे छोटेसे आहेत, पहा, ओल्फॅक्टरी लोब्स त्याच्यामध्ये दिसतील. ओके, त्यानंतर एक मोठे लार्ज असते सेरेब्रल हेमिस्फियर आहेत. ओके, त्यानंतर इथे हा जो मधला जो पार्ट आहे इथे पहा खाली, इट इज द डायनसेफलॉनचा रिजन. त्या डायनसेफलॉनच्या रिजनमध्ये हायपोथॅलॅमसचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो, म्हणजे पिट्युटरी ग्लँड वगैरे जे आहे ते त्याच्यामध्ये असेल. ओके, त्यानंतर इथे ऑप्टिक कायझमा आहे. ओके, त्यानंतर मिडब्रेनचा पार्ट आहे, दॅट इज द ऑप्टिक लोब्स. ओके, हे ऑप्टिक लोब्स दिसतात पहा. आणि हिंडब्रेन, हिंडब्रेनचा जो पार्ट आहे त्यामध्ये सेरेब्रम आणि त्यानंतर मेडुला ऑब्लॉन्गाटा. ओके, असे त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आपल्याला दिसतील. ॲक्च्युली हा ब्रेन हा कसा डिसेक्ट केला जातो ते आपण याच्यामध्ये बघूया. डिसेक्शन ऑफ दी फाऊल ब्रेन. ओके, जो फाऊल आहे, फाऊल म्हणजे त्याला कॉमनली आपण चिकन म्हणतो. ओके, आता जे चिकन असेल किंवा कोंबडी आपण मराठीमध्ये म्हणतो बा, किंवा कोंबडा असेल, तर त्याचं काय केलं जातं, त्याचा जो ब्रेन आहे तो ब्रेन हा स्टडी केला जातो. आता याच्यामध्ये जो काही एव्ज जे आहे त्या एव्जचा ब्रेन कसा असतो, ॲक्च्युली हे प्रॅक्टिकल का बघायचं आहे, तर ब्रेन कसं असतं, त्यानंतर त्याचे पार्ट्स कुठले कुठले असतात, त्याच्यामध्ये डिसेक्ट. पण आता सध्या तुम्हाला हे कसं केलं जातं ते फक्त दाखवलं जाईल. ओके, आता याच्यामध्ये हेन किंवा चिकन जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये मेल आणि जो फिमेल असतो तो मेल आणि फिमेल हे वेगवेगळे असतात. ओके, आता मेल आणि फिमेल कसे ओळखले जातात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर साईन आहे मेल आणि फिमेल हे ओळखण्याचं, ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारा हा कोंब. ओके, हा कोंब म्हणजे, हा कोंब म्हणजे काय, हा तुरा म्हणतो का आपण इथे. आता तुम्हाला नॉर्मली माहीत असेल की जो काही कॉक असतो, कॉक म्हणजे कोंबडा आपण म्हणतो, त्या कोंबड्याच्या इथे हा जो वरचा जो काही तुरा आहे तो मोठा असतो. पण हेन जी आहे किंवा जी कोंबडी असते त्या कोंबडीच्या इथे हा जो कोंब असतो पहा तो खूप लहान असतो. ओके, आता ह्यावरून आपल्याला ते मेल आहे का फिमेल आहे ते त्याच्यावरून आयडेंटिफाय करता येतं. ओके, तर बाकी मॉर्फोलॉजिकल फीचर जे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार नाही आहे, फक्त ब्रेनचं कसं डिसेक्शन केलं जातं आणि ब्रेनचे कुठले कुठले पार्ट्स आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत. ओके, पहिल्यांदा एक मी इथं चिक हेड घेतलेला आहे. ओके, इथे पहा हे चिक हेड आहे, इट इज द मेल, हा मेलचा आहे आणि हे छोटा आहे याच्यामध्ये इट इज द फिमेल. ओके, हे फिमेलचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं आपल्याला ब्रेन डिसेक्ट करायचं असेल तर त्यातलं हेड घ्यायला पाहिजे का, कारण हेड जे असतं ते कुठे असणार आहे, इट इज सॉरी ब्रेन जो असणार आहे तो हेडमध्येच असणार आहे. ओके, आता त्याच्यामध्ये जे हेड आहे त्या हेडमध्ये बघा तुम्हाला कुठले कुठले ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतात, तर इथे पुढे जर आपण बघितलं बीकचा पार्ट आहे. ओके, हा बीकचा असेल कारण इट इज द मॉडिफाईड जॉ. ओके, एव्जमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्यामध्ये काय नाही आहे, देर इज द नो जॉज, जॉज नाही आहेत, पण त्या जॉजचं जे काही मॉडिफिकेशन आहे ते बीक्समध्ये झालेलं आहे, त्यामुळे तिथे बिक्स प्रेझेंट आहे. ओके, ओके, हां, त्यानंतर याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर देअर इज प्रेझेन्स ऑफ दी
टू स्मॉल ओपनिंग्स, दिस इज कॉल्ड ॲज द नॉस्ट्री, म्हणजे नाकाचं ओपनिंग 2% आहे इथे इथे, आणि तुम्ही जर बघितलं तर इथे देर इज द नॉस्ट्रील इज प्रेझेंट, त्याच्याबरोबर वरती जर बघितलं तर देर इज प्रेझेन्स ऑफ द कोंब, ओके, इथे कोंब आहे. त्यानंतर त्याच्या साईडला पहा, इथे हा जर पार्ट बघितला देर इज प्रेझेन्स ऑफ द आईज, ओके, जर हे आपण ओपन केलं तर याच्यामध्ये आईज प्रेझेंट असणार आहे, ओके, कारण इथे आईचा सॉकेट प्रेझेंट आहे. त्यानंतर त्या आईच्या बरोबर, ओके, त्यानंतर त्याच्या पाठीमागे पहा, पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर इथे काय आहे, एक स्मॉल ओपनिंग्ज आहेत पहा, ओके, तर इथे पहा की बरोबर इथे इथे थोडेसे फिदर्स आहे, ओके, त्या फिदरच्या आतमध्ये इथे आपल्याला ओपनिंग दिसतं, इट इज द ओपनिंग ऑफ एअर, ओके, एअरचं ओपनिंग आहे, ओके. तर ह्याच्यामध्ये जसा एक्सटर्नल पिन्ना, म्हणजे एक्सटर्नल पिन्ना म्हणजे काय, बाहेरचा कान आपल्यामध्ये पहा की वरती असं कान प्रेझेंट आहे, पण तसं याच्यामध्ये नाही आहे, डायरेक्ट इथं होल असतं, आणि त्या होलच्या आतमध्ये इअर प्रेझेंट आहे, म्हणजे एक्सटर्नल एअर जे आहे ते त्याच्यामध्ये ॲबसेंट असतं, ओके. आणि बाकीचा हा फिदरचा पार्ट, खाली जर तुम्ही बघितलं तर इथून हे हा कट आहे, त्या कटमध्ये जर तुम्ही बघितला तर आता इथे पहा की इथे एक मोठी पोकळी दिसत आहे, इथे इट इज द फॅरिंग्स पार्ट, हा जो पार्ट आहे तो फॅरिंगचा आहे इथे, ओके, इथे फॅरिंगच्या पार्टच्या बरोबर इथे हे मसल, हा ब्रेनचा पार्ट आहे, म्हणजे ब्रेनचं कव्हरिंग आहे याच्यामध्ये, आणि इथे बरोबर हा सेंटरला जर तुम्ही बघितला हा व्हर्टिब्रा आहे, मग त्या व्हर्टिब्राच्या आतमध्ये बरोबर इथे जर बघितलं एक पांढरं असं स्ट्रक्चर दिसतं पहा, दॅट इज नथिंग बट द स्पायनल कॉर्ड, ओके, तो स्पायनल कॉर्डचा पार्ट आहे, ओके. आता हे आपल्याला पार्ट्स महत्त्वाचे पाहिजे की कुठं तो ब्रेन असणार आहे. आता ब्रेन कसा असतो, वरून जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या पार्टमध्ये, म्हणजे हा जो वरचा पार्ट असणार आहे ह्या पार्टमध्ये, एवढ्या पार्टमध्ये हा ब्रेन असणार आहे, तो ब्रेन आपल्याला डिसेक्ट करायचा आहे. ब्रेन डिसेक्ट करत असताना पहिल्यांदा एक काम करावं लागतं, ते म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे काही सगळे वरची जी स्किन आहे ती स्किन काढायला पाहिजे, ओके. मी ते आता स्किन त्याच्यामध्ये काढतो, ओके, ते पहा ही जी स्किन आहे, ओके, कात्रीच्या सहाय्यानं ही सगळी जी स्किन आहे ती पहिल्यांदा काढायची आहे, ओके, किंवा हातानं सुद्धा ते निघू शकतं, पण हातानं थोडंसं जास्त फोर, आपण काढूया, आता इथे हा बिगचा पार्ट असेल, हा माऊथचा पार्ट असणार आहे, ओके. त्यानंतर हे इथे ब्रेन असणार आहे. आता ब्रेन जर आपण बघितलं तर इथे पहा असा खटखट असा आवाज येतो याच्यावरती मारल्यानंतर, ओके, म्हणजे काय, जे ब्रेन असतं आपलं त्या ब्रेनच्या वरती एक असा हार्ड कव्हरिंग असतं, ओके, इट इज नोन ॲज द क्रॅनियम, ते ज्याला आपण डोक्याची कवटी म्हणतो, ओके, हे डोक्याच्या कवटीचा पार्ट आहे, आणि इट इज मेड अप बाय द बोन्स, ओके, ते बोनपासून बनलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की ही जी कवटी आहे, क्रॅनियम जे आहे, ते ब्रेक करावं लागेल, आणि ब्रेक केल्यानंतर त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर आपल्याला बघावं लागेल, ओके. बाकीचा कुठलाही पार्ट मी रिमूव्ह करत नाही, आपण डायरेक्टली काय करूया, ब्रेन रिमूव्ह करण्यासाठी स्टार्ट करूया. ब्रेन रिमूव्ह करत असताना आपल्याकडे ब्लंट फोरसेप पाहिजे, पॉइंटेड फोरसेप घ्यायचा नाही आहे, कारण पॉइंटेड फोरसेप घेतला तर तुम्ही ब्रेन काढत असताना त्याच्यामध्ये काय होतं की जे पॉइंटेड असल्यामुळं ते आतमध्ये जातं, आतमध्ये गेल्यानंतर ते ब्रेनला डॅमेज करू शकतं, म्हणजे तुमचा इंटॅक्ट ब्रेन त्याच्यामध्ये निघणार नाही, ओके. त्यासाठी काय करायचं, ब्लंट फोरसेप घ्यायचा, आणि ब्लंट फोरसेप घेऊन हे पाठीमागनं तुम्ही काढत जायचं. आता इथे पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर इथे पहा की थोडासा असा इथं मसलचा पार्ट दिसतो, थोडासा मसलचा पार्ट काढून घ्या. तो काढून घेतल्यानंतर इथे तुम्हाला एक असं सॉफ्ट असं बोन दिसेल, ओके, ओके, ओके. ते असतं ते म्हणजे पूर्णपणे त्या ब्रेनचं कव्हरिंग असतं, ते कव्हरिंग तसंच ठेवायचं, फक्त त्याच्या खाली असा फोरसेप घालायचा, थोडासा आत जातो, त्याला जोरात पकडायचं आणि वरती बाहेर काढायचं, ओके. आतमध्ये काढायचं नाही, आतमध्ये जर केलं तर ब्रेन वरती प्रेशर पडणार आणि ते बस्ट होऊ शकतं, तसं होऊ नये म्हणून थोडंसं आतमध्ये घालायचं आणि बाहेरच्या साईडला काढायचं, ओके. अशा पद्धतीनं काढत काढत सगळं जे ब्रेनची जी वरची कॅव्हिटी आहे
हे सगळ्या पद्धतीने कॅव्हिटीने काढून टाकायची आहे. ओके, तर इथे मी स्टार्ट करतो काढायला. तर इथे पहा, इथे थोडासा माझा ब्रेनचा पार्ट दिसतो आहे. ओके, हळूहळू तो ब्रेनचा जिथं जिथं पार्ट असेल तिथे तिथे पार्ट घेऊन हा काढायचा आहे. तसंच पुढे सुद्धा काढायचा आहे. चला तर मग, तर पहा आपण इथं ब्रेन डिसेक्ट केलेला आहे. ओके, आता डिसेक्ट केल्यानंतर तो कसा दिसतो. ओके, ज्यावेळी आपण त्या चीक हेडमधून ब्रेन हा बाहेर काढू त्यावेळी तो आपल्याला असा दिसणार. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हां, त्याच्यामध्ये कुठले असे पार्ट सेपरेट दिसत नाही. का दिसत नाही? कारण ह्याच्या सरफेसच्या वरती बघा. ओके, तुम्ही जर इथं जो सरफेस आहे त्या सरफेसच्या वरती जर बघितलं तर त्याच्यावरती एक कव्हरिंग आहे. ओके, इथे जर तुम्ही बघितलं, आता हे पहा, हे मी धरतो आहे, म्हणजे त्याच्यावरती काय आहे, एक असं कव्हरिंग असतं. तर ते कव्हरिंग आपल्याला काढायला पाहिजे. ओके, तर त्यासाठी हे एका साईडनं धरायचं आहे. धरल्यानंतर इथं जे खाली त्याच्यामध्ये असणारं इथं एक मध्ये फिशर असतं, ग्रू असतं, त्या ग्रूमधून हे व्यवस्थितपणे आपल्याला कट करायचं आहे. कट करून वरचा जो काही मेम्ब्रेनचा लेयर आहे, ओके, एक असा आपल्याला एक लेयर दिसतं, ते लेयर आपल्याला काढायचं आहे. आता ते लेयर कशाचं असतं? तर जो काही ब्रेन आहे त्या ब्रेनच्या वरती त्याला एक प्रोटेक्टिव्ह करण्याचं. ओके, आता ते काढल्यानंतर बघा आपल्याला व्यवस्थितपणे असं ब्रेनचं जे स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर व्यवस्थितपणे आपल्याला दिसणार आहे. ओके, आता याच्यामध्ये पहा कुठले कुठले पार्ट्स आहेत. तर पार्टची मी नावं सांगतो तुम्हाला. तर आता जे पूर्ण जे ब्रेन असतं, ओके, हे फुल ब्रेन जे आहे, दॅट ब्रेन इट इज डिव्हायडेड इन टू द थ्री पार्ट्स. तीन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. एक म्हणजे फोर ब्रेन म्हणजे हा ब्रेनचा पुढचा पार्ट. ओके, त्यानंतर हा मधला जो पार्ट असणार आहे इट इज द मिड ब्रेन. ओके, पुढचा जो पार्ट आहे फोर ब्रेन इट इज नोन ॲज द प्रोसेन्सेफलॉन. मधला जो पार्ट आहे त्याला म्हणायचं मिसेन्सेफलॉन. आणि त्यानंतर खालचा हा हिंडब्रेनचा जो पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज द रोम्बेन्सेफलॉन. आता हे फोर ब्रेन जर बघितला, हा जो पुढचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये दोन, त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे तो म्हणजे ओल्फॅक्टरी लोब्स. ओके, आता इथे जो पहिला टर्मिनल आहे त्या टर्मिनलला जर तुम्ही बघितलं तर इथे एक छोटासा असा आउटग्रोस दिसतात पहा इथे आणि इथे. हे पुढचे जे थोडेसे म्हणजे आता हे ऑलमध्ये जर आपण बघितलं किंवा एव्समध्ये बघितले तर हे ओल्फॅक्टरी लोब्स जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थितपणे डेव्हलप झालेले नसतात. पण बाकीच्या ॲनिमल्समध्ये बघितले, फॉर एक्झाम्पल इन अ डॉगफिश म्हणजे स्कॉलिडॉनमध्ये जर वगैरे आपण बघितले तर त्याच्यामध्ये असे हे मोठे डेव्हलप झालेले असतात. किंवा फिशमध्ये सुद्धा इव्हन त्याच्यामध्ये हे मोठे डेव्हलप झालेले असतात. पण ओल्फॅक्टरी लोब्स जे आहेत ते ओल्फॅक्टरी लोब हे फॉलमध्ये पुअर डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्यामध्ये इथं पॉइंटेड एंड दिसत नाही. आता ओल्फॅक्टरी लोब जे आहे त्याचं मेन फंक्शन काय आहे? तर इट इज द सेन्स ऑफ स्मेल. ओके, म्हणजे स्मेल करणं. बर्ड्समध्ये पहा की ओल्फॅक्टरी लोब हे कमी झाले डेव्हलप झालेले आहे, त्यामुळं बर्ड्सला सेन्स ऑफ स्मेल जो आहे तो कमी होतो. ओके, इट इज द पुअर सेन्स ऑफ स्मेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे हे जे मोठे दोन आपल्याला जे दिसतात ते म्हणजे सेरेब्रल हेमिस्फियर. आता दोन सेरेब्रल हेमिस्फियर असतात ते दोन्ही, म्हणजे राईट आणि लेफ्ट, त्या दोन्हींच्या मध्ये इथे जर आपण बघितला इथे फिशर आहे, इट इज नोन ॲज लॉन्जिट्युडनल फिशर. तर याला लॉन्जिट्युडनल फिशर म्हटलं जातं. त्या लॉन्जिट्युडनल फिशरनी जे दोन्ही सेरेब्रल हेमिस्फियर आहेत ते एकमेकापासून असे सेपरेट केलेले आहेत. आता सेरेब्रल हेमिस्फियरचं मेन फंक्शन काय आहे? तर इट इज द साईट ऑफ इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी पॉवर आणि बॉडीमध्ये होणाऱ्या ज्या व्हॉलंटरी ॲक्शन्स आहेत, म्हणजे आपण ज्या काही वेगवेगळ्या त्याच्यामध्ये क्रिया करतो पहा, ते करण्यासाठी जे काही मुवमेंट होते आपल्या इच्छेनुसार ते कंट्रोल करण्याचं काम हे सेरेब्रल हेमिस्फियर करतं. ओके, तर हे सेरेब्रल हेमिस्फियरचा पार्ट आहे. इट इज द साईट ऑफ इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी आणि कंट्रोल व्हॉलंटरी ॲक्शन्स. आणि हे बर्ड्समध्ये हायली डेव्हलप झालेलं आहे पहा, कारण त्याच्यामध्ये जर आपण बघितला तर बर्ड्समध्ये इंटेलिजन्स पॉवर थोडीशी आहे. ओके, त्याच्यामध्ये डायरेक्शन जे असणार आहे म्हणजे सनचा उपयोग करून ते काही डायरेक्शन असतं. किंवा मायग्रेशन पहा, काही बर्ड्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होतात.
आणि त्यांचे जे डायरेक्शन आहे, लोकेशन आहे, त्याची मेमरी स्टोरेज करण्याची पॉवर आहे. त्यानंतर त्यांचं होम मेकिंग असेल, घर तयार करणं, त्याच्यानंतर सीझनल, त्यानंतर रेकग्निशन करणं, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटी ह्या कशामुळे डेव्हलप झालेल्या आहेत? इट इज ड्यू टू द लार्ज सेरेब्रल हेमिस्फियर. ओके, त्यानंतर त्याच्या खाली जर आपण बघितला, त्याच्यामध्ये आणखीन एक पार्ट असतो, तो म्हणजे डायनसेफालॉन. हा जो मधला इथला जो पार्ट दिसतो तो म्हणजे डायनसेफालॉन. ओके, आता हा डायनसेफालॉनचा जो पार्ट आहे, तो डायनसेफालॉनचा पार्ट हा सेरेब्रल हेमिस्फियरच्या मध्ये आहे, म्हणजे सेरेब्रल हेमिस्फियरने त्याला कवर केलं. मी थोडंसं सेपरेट करतो. सेपरेट केल्यानंतर पहा, इथे हा जो पार्ट आपल्याला दिसणार आहे तो म्हणजे इट इज द डायनसेफालॉन. ओके, आता हे डायनसेफालॉन इट इज प्रोव्हाइड नरिशमेंट टू दी ब्रेन. ब्रेनला नरिशमेंट करण्याचं काम करतं. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे मिड ब्रेन. ओके, आता इथे हा जो मधला जो मोठे दोन पार्ट दिसणार आहेत आपल्याला, हा मधला जो पार्ट असतो तो म्हणजे मिड ब्रेनचा. आता मिड ब्रेन जर आपण बघितलं, तर त्या मिड ब्रेनमध्ये देर इज द लार्ज ऑप्टिक लोब्स. हे जे मोठे दोन आपल्याला जे दिसतात त्यांना म्हणायचं ऑप्टिक लोब्स, कारण त्याच्यामधून अराईज होणाऱ्या ज्या नर्व्स, आपण नर्व्स बघूया. ओके, ते आपण व्हेंट्रल साईडला बघूया, त्यावेळी मी नंतर सांगेन तुम्हाला. आता इथून ह्या ऑप्टिक, त्यांना ऑप्टिक नर्व्स का म्हणायचं, कारण इट इज गोज टू दी ऑप्टिया, म्हणजे जे आईज आहेत त्या आईजला नर्व प्रोव्हाइड करण्याचं, आणि सेन्स ऑफ लाईट जी आहे किंवा सेन्स ऑफ स्लाईट किंवा आपण त्याला व्हिजन म्हणतो, ते व्हिजन त्याच्यामध्ये कंट्रोल करण्याचं काम हे ऑप्टिक लोब्स करतात. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक पार्ट आहे, ते म्हणजे क्युरा सेरेब्री. थिक नर्व बँड त्याच्यामध्ये व्हेंट्रली प्रेझेंट असतं खालच्या साईडला, ते आपण ब्रेन खाली केल्यानंतर बघूया. ओके, तर खालच्या साईडला असणार. त्यानंतर हिंडब्रेन. आता हिंडब्रेनचा जर पार्ट आपण बघितला, तर त्याच्यामध्ये मेन दोन पार्ट्स प्रेझेंट असतात. इथे एक असा उंचवटा आपल्याला दिसतो, पहा, इट इज द सेरेब्रल सेरेब्रम. ओके, सेरेबलम आहे ते. ओके, त्यानंतर त्याच्या खाली जो आहे तो म्हणजे मेडुला अब्लॉंगाटा. हा जो पार्ट आहे हा शेवटचा, की ज्याला मेडुला अब्लॉंगाटा म्हटलं जातं, आणि हा सेरेबलम. ओके, आता सेरेबलम जे आहे त्या सेरेबलममध्ये पहा, इथे काहीतरी अशा खाचा दिसतात. ओके ओके, आणि त्यानंतर असे उंचवटे आलेले आहे. इट इज नोन ॲज द गायरी अँड सुलकाय. ओके, गायरी आणि सुलकाय आहे ते. गायरी आणि सुलकाय काय करतात? इट इज इन्क्रीज द सर्फेस एरिया, म्हणजे सेरेब्रल हेमिस्फियर जे आहे त्या सेरेब्रल हेमिस्फियरचा सर्फेस एरिया वाढवण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. ओके, आता हे कशासाठी असतं? इट इज फंक्शन कंट्रोल द मस्क्युलर अँड स्टॅटिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे ज्या इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी बॉडीमध्ये होणार आहेत बर्डच्या, ते कंट्रोल करण्याचं, त्यानंतर मस्क्युलर ॲक्टिव्हिटी जी आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम हा पार्ट करतो. त्यानंतर त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो म्हणजे मेडुला अब्लॉंगाटा. ओके, इथे हा पार्ट आहे, आणि मेडुला अब्लॉंगाटा हा जो पार्ट आहे तिथून देर इज द अराईज नर्व कॉर्ड, म्हणजे स्पायनल कॉर्ड जो असतो तो स्पायनल कॉर्ड ह्याच्यापासून अराईज होतो, आणि तो खाली व्हर्टिब्रा म्हणजे पाठीचे मणके जे आहेत त्या मणक्यामध्ये जाऊन त्याचं कन्वर्जन हे स्पायनल कॉर्डमध्ये होतं. ओके, आता याच्यामध्ये पहा, मेडुला अब्लॉंगाटा जो आहे इट इज कंट्रोल द ॲक्टिव्हिटी ऑफ रेस्पिरेशन, डायजेशन किंवा हार्टबीट आहे, एक्सक्रिशन जे आहे त्याचं जे काही कंट्रोल आहे ते कंट्रोल करण्याचं काम हे मोस्टली याच्यामध्ये कोण करतं? तर इट इज बाय द मेडुला अब्लॉंगाटा करतो. ओके, तर हा जो ब्रेन आहे तो आपण व्हेंट्रल करूया, म्हणजे असा व्हेंट्रल साईडला बघूया. हे झालं सर्व साईड, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ओल्फॅक्टरी लोब, सेरेब्रल हेमिस्फियर, इथे डायनसेफालॉन असणार आहे, ऑप्टिक लोब्स, त्यानंतर सेरेबलम, त्यानंतर इथे असणार आहे तो म्हणजे इट इज द मेडुला अब्लॉंगाटा, आणि इथून देर इज स्टार्ट द स्पायनल कॉर्ड. ह्यालाच आपण रिव्हर्स करूया, म्हणजे व्हेंट्रल साईडला बघूया. ओके, आता व्हेंट्रल साईडला जर आपण बघितलं, तर त्या व्हेंट्रल साईडला बघा की इथे आपल्याला ओल्फॅक्टरी लोब्स असतील, सेरेब्रल हेमिस्फियर, आणि मध्ये इथे कसा थोडासा उंचवटा दिसतो. इट इज नथिंग बट द हायपोथॅलॅमसचा पार्ट असतो, तर पिट्युटरी ग्लँड वगैरे जे असतात ते पिट्युटरी ग्लँड वगैरे इथं प्रेझेंट असतात. त्यानंतर हा मधला मिड ब्रेनचा पार्ट. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं का नाही माहीत नाही, पण इथे जर एक पार्ट जर बघितला, इथे एक असं यक्स सेपड झालेला आहे, इथे क्रॉस असतो. ओके, दॅट क्रॉस इज नोन ॲज द कायझमा, त्याला कायझमा म्हटलं जातं. ओके, तो क्रॉस कॅमेऱ्यामध्ये दिसतो का नाही माहीत नाही, पण इथे तुम्ही व्यवस्थितपणे जर बघितलं तर त्याच्यामध्ये हा एक क्रॉस आहे. तो क्रॉस कोणाचा असतो? ऑप्टिक नर्व जे आहे,
म्हणजे राईट कडल्या लेफ्ट कडे जातात आणि लेफ्ट कडल्या राईट कडे ऑप्टिक नर्व जातात आणि त्याचा इथे क्रॉस होतो त्याला कायझमा म्हटलं जातं. त्यानंतर इथला हा जो पार्ट असेल तो सेरेब्रल हेमिस्फिअरचा आहे आणि खालच्या साईडला ओके. त्यानंतर इथून मेडुला ऑब्लॉन्गाटा आणि स्पायनल कॉर्ड त्याच्यामध्ये तयार होणार आहे ओके. आता हे प्रॅक्टिकल ॲक्च्युअली कसं असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला चिकचं हेड त्याच्यामध्ये दिलं जातं, ते दिल्यानंतर तुम्ही त्याचं काय करायचं आहे, डिसेक्शन करायचं आहे. डिसेक्शन करून असा व्यवस्थितपणे ब्रेन जो आहे तो ब्रेन हा ओपन करायचा आहे आणि तो एक्झामनर जे असणार आहे त्या एक्झामनरला आपल्याला ते प्रेझेंट करायचं आहे. फक्त दाखवायचं नाही आहे की असं असं आम्ही काढलेलं आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा देता आलं पाहिजे की त्याच्यामध्ये कुठले पार्ट्स असतील, त्यानंतर त्या प्रत्येक पार्टचं फंक्शन काय, ते जे एक्झामनर असेल त्याला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे पॉईंट वाईज पॉईंट. त्यानंतर फंक्शन त्याचे जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे आहे. पण आता असं नाही आहे, त्यामुळे ह्याचं मे बी तुम्हाला रायटिंग असू शकतं किंवा ह्याच्यावरती तुम्हाला व्हायवासुद्धा विचार